नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीसनामामध्ये। निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या बाजूने लागल्यानंतरनं शरद पवार गटाकडनं पुण्यामध्ये बॅनरबाजी जी आहे ती करताना पाहायला मिळाली। पुण्यामध्ये शरद पवार गटाचे शरद पवार समर्थक जे आहेत त्यांनी एक बॅनर लावला होता, त्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे यांचे फोटो देखील होते। त्याचबरोबर त्यावरती धवळ्या पवळ्या अशा आशयसुद्धा लिहिण्यात आला होता। या संदर्भातच अजित पवार गटाच्या वतीनं या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे ते पदाधिकारी आहेत युवकचे। काय सांगाल एकूणच तुम्ही काल या बॅनरबाजीच्या विरोधात गुन्हा दाखल केला? नाही का, एकतर ह्या जे समर्थक आहेत एकतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय। हे करण्याच्या अगोदर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की आपण कोणाच्या बाबतीत आपण तो फ्लेक्स लावतोय, आपली पात्रता काय, ह्याचा आपण आधी विचार केला पाहिजे। आणि जो त्यांनी काल जो प्रकार केला, आम्ही त्वरित पर्वती पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या त्या व्यक्तीवरती गुन्हा नोंदवावा असं आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पत्र देखील देण्यात आलं। पोलीस प्रशासनाने तो फ्लेक्स देखील त्वरित काढला आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिले की त्यावर गुन्हा तर दाखल होणारच, रात्री उशिरापर्यंत त्याची FIR पण झालेली होती। पण ही विकृती अशी करून काहीच उपयोग होणार नाही आहे, कारण की आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कोणाविषयी टीका करतोय, कोणाविषयी फ्लेक्स लावतोय हे मला पहिलं सांगणं आहे। त्यामुळे आम्ही हा गुन्हा नोंदवा अशी आमची पहिली मागणी होती, त्यामुळे आम्ही गुन्हा नोंदवला। एकूणच जर आपण पाहिलं तर अजितदादांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादी वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। तुम्ही एकत्र असताना हे सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहे, आता मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अशा टीकाटिपण्या अजितदादांवर होताना दिसतात, काय वाटतं? नाही, हेच ते त्या कार्यकर्त्यांनाही कळायला पाहिजे की पुण्याचे पालकमंत्री असताना दादा की दादांनी काय विकास केला आहे हे त्यांना माहिती आहे, पण कोणीतरी सांगायचं आणि मग ते नुसतं सांगून मग ते कृती करायची हे त्यांना माहिती आहे की दादांनी जो विकास केला आहे तो त्यांनाही माहिती आहे। फक्त ते आता काय झालं की त्या मानसिक संतुलनात नसल्यामुळे त्यांचे हे प्रकार होत असतात, आम्ही जास्त त्यांच्याकडे लक्ष देत नाही। आम्हाला फ्लेक्स लावायचे असते तर आम्ही होर्डिंग लावले असते, पण आमची संस्कृती नाही आहे, दादांनी आम्हाला तसं शिकवलं नाही आहे, आमची शिकवण तशी आहे। त्यामुळे आम्ही जे काही लोकशाही पद्धतीने कायद्याच्यानुसार आम्ही तो मार्ग स्वीकारला आणि आम्ही गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली। तुम्ही आत्ताच म्हणलात की आम्ही सुद्धा बॅनर लावू शकतो, मग तुम्ही शरद पवारांच्या विरोधात बॅनर लावणार? नाही, म्हणून तर ते सांगतोय ना, आम्हीही लावू शकलो असतो, आमचे विचार तसे नाही आहेत। पवार साहेबांचंही आम्हाला शेवटी दैवत आहेच, त्यामुळे आमची संस्कृती किंवा आमची शिकवण हे अशी नाहीच आहे। आणि आम्हालाही कळतं की कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे, आम्ही विकासाच्या दृष्टीने काम करतोय त्या पद्धतीने आम्ही करतोय। तर आपण पाहिलं की निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट पाहायला मिळतात आणि हे दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने वारंवार येताना आपल्याला दिसून येतात। सोनाली भालेसिंग, पोलीस नामानुसार पुणे।